आता बुलेटिनमध्ये बातमी केडीएमसी मधून पावसासंदर्भातली अपडेट आहे. दरम्यान मुसळधार पावसामुळे केडीएमसीच्या वाहनतळासमोर आणि स्टेशन परिसरात अक्षरशः गुडघाभर पाणी साचलंय. त्यामुळे वाहन चालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. वाहन चालकांना इथे चांगलीच कसरत करावी लागते. मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचलंय, तर कल्याण डोंबिवलीतनं सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित देशमुख यांनी. कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसरात गेल्या तासा दीड तासापासून मुसळधार पाऊस कोसळत होता. या पावसामुळे आपण या ठिकाणी पाहू शकता कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील हा जो केडीएमसीचं वाहनतळ आहे, वाहनतळासमोरील रस्त्यावर पुन्हा एकदा पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. या रस्त्यावर पाणी साचल्यामुळे रिक्षाच्या आपण या ठिकाणी पाहू शकता लांबच लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या पाहायला मिळतात. रिक्षा चालक तसेच स्टेशनकडे जाणारे नागरिक या साचलेल्या पाण्यातून तारेवरची कसरत करत स्टेशन गाठतात. तसेच या परिसरामुळे कल्याण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. हा जो स्टेशन परिसर आहे, या स्टेशन परिसरात महापालिकेने या पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप लावलेत. ही लाईन महापालिकेच्या ड्रेनेजमध्ये सोडल्यामुळे या ठिकाणी पाणी साचत असल्याचा आरोप केला आहे. तर याबाबत महापालिकेने रेल्वेला पत्र दिलं, मात्र रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचं देखील महापालिकेचं म्हणणं आहे. अभिजित देशमुख, साम टीव्ही, कल्याण.